हाय फ्रेंड्स, आमच्या शेतातील हे एक आंब्याचे झाड आहे। मी लहानपणापासून ह्या आंब्याच्या झाडाच्या कैरे आंबे खात असतो। खूप मोठे हे झाड आहे आणि आता तुम्ही पाहू शकता की आज ह्या आंब्याला सर्व ठिकाणी हा मोर लागलेला आहे। एवढे खालीपर्यंत हे मोर आहेत, तर तुम्ही पाहू शकता हा किती आंब्याचा मोर आलेला आहे। खूप अशा ठिकाणी हे आंब्याचे खूप मोठे झाड आहे। ज्यावेळेस कोरोनाचा स्प्रेड होता त्यावेळेस आम्हाला एक 1.5 महिना सुट्टी होती। ह्याच आंब्याच्या झाडाखाली आम्ही पूर्ण दिवस बसायचो आणि दिवस काढायचो, कारण पॅन्डेमिक स्प्रेड होता, कोरोनाचा काळ होता, त्यामुळे 1.5 महिने तर खूप कठीण परिस्थिती गेली। पण ह्या आंब्याच्या झाडांनी आम्हाला खूप जास्त सहकार्य केलं, कारण असं आहे की भर उन्हाळ्यात तुम्ही पाहू शकता की कसे हे आंब्याचे झाड आहे, चारी सर्व गोल ठिकाणी सावली सावली आहे आणि खूप असा आंब्याचा मोर ह्या झाडाला आला आहे। पूर्ण असा आंबा आता भरलेला आहे हा मोरांनी। एप्रिल महिन्यामध्ये खूप अशा त्याच्या मोठ्या कैऱ्या होतील आणि कैऱ्या झाल्यानंतर ऑब्व्हियसली पाड म्हणतात, म्हणजे कसं तर गावाकडं पाडच म्हणतात, पण आंबे मी तुम्हाला सांगतो की आंबे हे होतील। हे आंबे कसे गावरान आंबा आहे, हे असा छोटा आंबा आहे पण खूप छान खायला खूप गोड आहे, असं हे आंब्याचं नाव शेंद्री आंबा आहे। पाहू शकता मोठा आंब्याचं झाड आहे। असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा, कारण ह्यापेक्षा अजून मी तुमच्यासाठी जास्त व्हिडिओ आणू शकतो। धन्यवाद।